राम मंदिराच्या प्रवेशद्वाराला आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. आपण पाहतो की संपूर्ण मंदिर परिसर जो आहे तो आकर्षक अशा फुलांनी या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी जाळी बसवण्यात आलेली आहे त्याला सुद्धा आपण पाहतोय की आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्याला ही हनुमानाची प्रतिकृती जी आहे ती पाहायला मिळते, त्याचबरोबर रामाची फुलाची प्रतिकृती जी आहे ती तयार करण्यात आलेली आहेत आणि ही दृश्य जी आहे ती ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतोय की हत्तीसुद्धा या ठिकाणी फुलांमध्ये प्रतिकृती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे. संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. येणारे भक्त जे आहेत ते उद्यापासून, खरं तर आपण पाहतोय की 23 तारखेपासून दर्शनासाठी हे मंदिर जे आहे ते सगळ्यांना खुलं होणार आहे. मात्र आपण जर पाहिलं तर संपूर्ण मंदिर परिसर हा आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आलेला आहे, ज्यावरती आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांची फुलांची प्रतिकृती पाहायला मिळते, त्याचबरोबर हनुमानाची प्रतिकृती जी आहे ती सुद्धा या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. आणि हे दृश्य सगळं आपण पाहतोय की मनमोहक असं दृश्य आहे की याच मंदिर परिसरामध्ये उद्याचा राम मंदिराचा सोहळा जो आहे तो पार पडणार. आपण पाहतोय की हनुमानाची प्रतिकृती आहे, त्याचबरोबर हे मुख्य गेट आहे की जिथूनच आपल्याला मंदिर परिसरामध्ये जाता येतं. आपण पाहतोय की राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र असं या मुख्य प्रवेशद्वाराला नाव देण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे संपूर्ण मंदिर परिसर म्हणजे की ज्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्यात आलेल्या होत्या त्या जाळ्यांवरती सुद्धा ही फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. उद्या 12:20 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन होतं आणि त्याची सगळी जय्यत तयारी आपण पाहतोय की या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिकृती जी आहे ती फुलांमध्ये साकारण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संरक्षक जाळ्या ज्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या होत्या त्याला सुद्धा मंदिर परिसरामध्ये आपण पाहतोय की आकर्षक असं रूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. प्रभू श्रीरामचंद्र त्याचबरोबर हनुमान याची सगळी प्रतिकृती आपल्याला याच्यावरती पाहायला मिळते आणि हा सगळा मंदिर परिसर जो आहे तो सजवून तयार आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते याच मंदिर परिसरामध्ये नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती 12:20 पार पडते आणि त्याची सगळी जी तयारी आपल्याला या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते. आणि आपण पाहतोय की प्रभू श्रीरामचंद्र असतील, हनुमान त्याचबरोबर हत्ती गजराज जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी विराजमान करण्यात आलेले आहेत आणि उद्याचा राम मंदिराचा सोहळा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळेल आणि त्याची सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.